ऑनर सालवड वॉरियर्सचे सेमी फायनल आपल्या पाहायला मिळते. चला मॅच ऑन करा. टॉस विन केलाय श्रीराम इलेव्हनने आणि इथे मात्र फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. कालची मॅच बघायला गेलं तर 18-18 ह्या धावा बढवू दिला नाही श्रीराम इलेव्हनने आणि तिथून मात्र बघायला गेलं तर मागे वळून बघितलं नाही आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आता मात्र चेंडू हातामध्ये आहे तो मात्र कॅप्टनच्या आनंद. आनंद आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस गोलंदाजी मार्क वर तयार. पहिला चेंडू चांगला फटका चांगला चित्रक्ष झाले का नाही. चेंडू बाउंड्री लाईन पार चौकारासाठी निघून जाणार. पहिल्या चेंडूवर गोड सुरुवात ओमकार आणि त्याच्या जोडीला बॅट्समन जितेश जितनेश. पहिला चेंडू चौकारासाठी मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. कडक स्ट्रोक तेवढंच चांगलं चित्रक्ष करण्याचा प्रयत्न परंतु इकडे आपण बघू शकतात. दुसरा चेंडू घेऊन हवे. चांगला चेंडू आहे का? यश चांगला चेंडू आहे. इकडे मात्र खूप चांगलं चित्ररक्षण आनंद आपल्याला पाहायला मिळतंय. सेकंड सेमी फायनल आहे. अभी नाही तो कभी नाही. इकडे मात्र आपण बघू शकतात हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. फायनल मध्ये जर जायचं असेल तर मात्र चांगलं खेळावं लागेल. प्रेक्षकाला विनंती आहे. यस पहिली टीम फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळते निखिल दादा ठाकूरची बाळ हनुमान मित्र मंडळ. काही कमालीचं आयोजन नियोजन आणि खरोखरच आमच्या निखिल दादाच्या माध्यमातून मला देखील इकडे कॉमेंट्रीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्याचं देखील धन्यवाद. त्याचबरोबर श्री बाळ हनुमान मित्र मंडळाचं देखील धन्यवाद. सर्वांचं मात्र कौतुक करेल खूप चांगलं आयोजन नियोजन. एक देखणी स्पर्धा मानाचा चषक रनआउटची संधी गडबड झाली चित्ररक्षकाकडून आणि इकडे एक धाव. काय करू काय नाही करू इथे फेकू का तिथे फेकू या गडबडीत मात्र यावेळेस दोन्ही बॅट्समॅन सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचत आहेत. पहिले आप करते हुए दोन नवाबों की गाड़ी छूट गई थी. यहाँ पे वही हुआ. कहाँ पे को ये चक्कर में दोनों बल्लेबाज सुरक्षित पहुंच गए दोनों क्रीज पर. 6 रन स्कोर कार्ड पर. आणि आता काय होते बघूया. इकडे मात्र व्हाइटचा इशारा. वेगवान गोलंदाज सर्वात वेगवान गोलंदाज स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय आनंद. धावा झाल्या 7. आणि इकडे मात्र बघूया डॉटेल का कबालीचं किपिंग नो स्कोर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा पाहायला मिळतात. डीजे सात धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सुरुवात चौकाराने झाली होती. आप अपने आगाज से नहीं अंजाम से जाने जाते. सुरुवात कडक झाली परंतु त्यानंतर काय कमबॅक केले गोलंदाजाने. एक वाईट देखील आता परंतु त्यानंतर 5 मध्ये 2 खर्च केल्या. सेकंड सेमीफायनल गोलंदाज शुभम सालवड वॉरियर्स वर्सेस श्रीराम इलेव्हन. मी म्हणेन की लकी संघ ज्याने पदार्पण केलं सेमीफायनल मध्ये. आणि इकडे मात्र एक धाव असेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. खास करून आनंदचं जो क्षेत्ररक्षण आहे ते बघण्यालायक होतं त्या मॅच मध्ये. पण तयार केच नाही. स्टंप आउट घेता आला नाही असं म्हणाला हरकत नाही. ओमकारचा विकेट होता तुम्ही गमावला चान्स किपरने. छोट्या छोट्या चुका मात्र तुम्हाला स्पर्धेमध्ये बाहेर घेऊन जाऊ शकतील. इथे मात्र तुम्हाला एक ट्रॉफी आणि एक बक्षीस मिळेल परंतु सर्वांचं जे टार्गेट असतं ते मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी विन करण्याचं आणि ते टार्गेट एकाने मात्र पाऊल टाकलेलं आहे. कोण त्यांच्या जोडीला येईल बघूया. एक धाव थोडा पुन्हा एकदा मात्र गडबड झाली क्षेत्ररक्षकाकडून. हरकत नाही युवा खेळाडू आहेत चुकी होते युवा खेळाडूकडून आणि
आपण बघू शकतात अनुभव भरपूर काही शिकवून जाते. अहो खूप चांगली मात्र गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी होत असताना श्रीराम इलेव्हनचे दर्शक इकडे खुश आहेत, टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. यस प्रेक्षक वर्ग इकडे गचगच भरलेला आहे. मात्र आपण बघू शकता चौ बाजूला प्रेक्षक, यावेळेस मात्र बघूया प्रेक्षक राजा खुश, टाळ्यांचा गजर. ये क्रिकेट का खेल है, ये खेल नहीं है बच्चों का, यहाँ तेल निकल जाता है अच्छे अच्छों का. आणि इकडे आपण बघू शकतात नवधवा. अहो खूप चांगली गोलंदाजी, परंतु दिशाहीन. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल, स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुणे तर तयार, यावेळेस मात्र काय होतंय बघूया इकडे काय घडतंय. आणि इकडे मात्र डॉट चेंडू, म्हणजे श्रीराम इलेव्हनचा लक जो आहे ना तो जोरावर आहे. किस्मत बहादुरों का साथ देते, 10 धावा 2 षटकांनंतर 10 स्कोर कार्ड वर. निलेश भाई थोड़ा टेंशन में आ चुके क्योंकि अब स्कोरबोर्ड पर रन बने नहीं, लेकिन टेंशन मत लो. आपने पिछली मैच देखी है, निखिल भाई के भी रन 22 से थे 3 ओवर में, उसके बाद 70 बनाए, तो चलेंगे बल्लेबाज चलेंगे. अभी बहुत बड़ा खेल बाकी है, 24 गेंदे हैं आपके टीम के पास. आरंभ कैसा भी हो, अंत आप कैसा करते, ये महत्व रखता है और देखना होगा. यहाँ पे आता नहीं जिंकले तो मात्र एक वर्षाची वाट बघावी लागेल शिवाजीनगर प्रीमियर लीग जिंकण्यासाठी. तुम्हाला थोडा स्पीडअप ठेवा खेळाला, ही विनंती आहे. श्रीराम इलेव्हन तयार, श्रीराम इलेव्हनला विनंती आहे स्पीडअप ठेवा खेळाला. चेंडू घेऊन तयार गोलंदाज नीरज. यावेळेस मात्र चौकार येणार, स्कोरबोर्ड मात्र 4 पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 झालेले आहेत. आता हा चौकार थोडा ऑक्सिजन देतोय मात्र बॅटिंग टीमला, कारण की जर बघायला गेलं तर 2 षटकामध्ये शांत ठेवलं होतं, परंतु इकडे मात्र बॅट्समन सांगतोय शांत बसला म्हणून गप्प भाऊ समजू नका, इथे माझी बॅटही बोलेल, इथे मात्र माझ खेळी बोलेल. टॅपचा फटका आहे, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल, स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धावा धावपळकावर आपल्या पाहायला मिळत आहेत. तिसरा चेंडू हा चांगला आहे, इकडे मात्र डॉट पाहायला मिळतोय. थोडी फंबलिंग झाली होती कीपर कडून, कारण की क्लोज कीपिंग करताना यावेळेस आपण बघू शकतात डॉट आलेला आहे. चेंडू झाले 3 धावा झाल्या 15, कमालीची गोलंदाजी. प्रत्येक डॉट चेंडूवर टाळ्या येत आहेत, बघूया. इकडे फटका चांगला आहे, 4 धाव भेटतील. स्कोरबोर्ड मात्र 4 पुढे जाईल, स्कोरबोर्ड 19. थोडा शॉर्ट चेंडू टाकला आणि याचा फायदा उचलला, आपण बघू शकता बॅट्समन ने, म्हणजे जितेश. 5वा चेंडू फुलटस आणि इकडे गडबड झाली, इकडे मात्र चौकार मिळतोय, चेंडू समोरून फिरतोय. यावेळेस मात्र खराब फिल्डिंग, स्कोरबोर्ड 4 पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला, 23-23. श्रीराम इलेव्हन चली आनंद, स्पीडअप ठेवा खेळाला. तिसरी ओव्हर चालू असताना 23 झालेले आहेत, शेवटचे अजून 1 चेंडू बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरीतील 2 चौकार सल्लक आले, यावेळेस थोडी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि यावेळेस फटका सजवला आहे. इकडे मात्र पाहायला चेंडू लागतोय, 1 धाव दुसऱ्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आहे, बघूया, पोहोचतोय, नोट आउट. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. इकडे पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये कोणत्या बॅट्समनने 2 धावा पूर्ण केल्या असतील धावून, ते म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतात. जिग्नेश आणि ओमकार यस डीजे.
25 श्रीराम इलेव्हन शेवटची वॉर्निंग असेल, पेनलाइज नाही व्हायचं असेल तर घाई करा, स्पीडअप करा, संघाला पेनल्टी बसायची नसेल तर स्पीडअप ठेवा खेळाला. आयोजक आम्हाला सांगतात की जर स्पीडअप झाला नाही खेळ तर दोन धाव्याची पेनल्टी बसवली जाईल. 25 आता मात्र डाऊन द लेग साइड व्हाईटचा इशारा, स्कोरबोर्ड 26, गोलंदाज पाहायला भेटतोय. शुभम मिश्रा फुलटस आहे, टॅपचा फटका इकडे. आता काय होत आहे इकडे, मात्र यस पंचाचं बोटवर परतावा लागेल ओंकारला. यावेळेस मात्र बॅक टू डग आउट यस डीजे. शुभम आपल्याला पाहायला भेटतो, शुभम राऊत नो स्ट्राईकला. आता मात्र चेंडू वाईट हाताळला जातोय, स्कोरबोर्ड एक ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 27, चौथं षटक मार्गस्थ आहे. चेंडू फेकून झाले आतापर्यंत एक. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, इकडे काय होतंय, चांगली किपिंग, डॉट चेंडू येतोय. श्रीराम इलेव्हन विरुद्ध आपल्याला सालवड वॉरियर्स पाहायला मिळते. क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न, फुलटस आणि इकडे चान्स होता कमावला, विकेटचं पतक. या वेस बॅक टू डग आउट जितेश यांचे. नवीन बॅट्समन संजय आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना. इनॅट नंबर 4 या वेस गोलंदाज तयार. संजयचा फटका इकडे हातामध्ये जातोय, डॉट चेंडू येतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 27 आहे. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील, दोन चेंडू आहेत. यावेळेस काय होतं, गडबड झाली होती, परंतु एक धाव. स्कोरबोर्ड सिग्नलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28, शेवटचा चेंडू 28, शेवटचा चेंडू. मध्ये स्पोर्ट्स लाईव्ह आपण पाहायला भेटते, बघू शकतात आपण. काय होत आहे, पंच इकडे डिस्कस करणार, डिसिजन पेंडिंग आहे आणि बघूया. काय निर्णय येतोय, लेग पंच मात्र आपण पाहायला मिळतायत. आणि इथे नोट आउटचा यस नंतर लावला असता आउट होता, बॅलेन्स ऑफ झालेला. किपरने ध्यान लक्ष नाही दिलं, घ्या ध्यान घ्या ना किपर का, की बाद में बॅलेन्स ऑफ हुआ था, अब तब लगा दे तो आउट था. आणि दोन ओव्हर मध्ये शुभम मिश्राने फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच 6. जादूगर गोलंदाज पाहायला मिळाला शुभम मिश्रा केले, जोरदार तालिया, क्या गेंदबाजी की है. चला खतरनाक प्रेक्षक वर्ग घेऊन आलेले आहेत, मात्र आपण भविष्यात श्रीराम इलेव्हन चौवा झाला त्यांचे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. पिनड्रॉप सायलन्स सालवड वॉरियर्स मध्ये. यस 26-28 झालेले आहेत. पाचव्या षटकातील पहिला चेंडू, यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस क्षेत्ररक्षण. एक धाव असेल, संजयचा फटका. स्कोरबोर्ड सिग्नलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 29-29 शाकीर. आता मात्र त्याच्याकडे चेंडू मागे लागलाय आणि वारंवार चेंडू जाणार. तयार गोलंदाज, यावेळेस फटका सजवलाय का, सुपर आनंदचा क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. टाळ्या जोरदार उलजाऊ द्या, फिल्डिंग आवडली असेल कंजूसी करू नका. कोणत्या टीमचा खेळाडू आहे, कोणाच्या विरुद्ध खेळतोय याचं महत्व ठेवू नका. एक चांगला एफर्ट दाखवतोय कंबालीचा, मात्र हा खेळाडू असंच फिल्डिंग पाहायला मिळालं, त्याच्यामुळेच हा संघ आज इकडे सेमीफायनल मध्ये आहे. पुन्हा एकदा मात्र चेंडू टाकला जातोय, पुन्हा एकदा डॉट येईल. वेगवान रॅपिडनेस, शोएब अख्तर, ब्रेटली, शॉन टेट यांची आठवण करून देताना हा गोलंदाज आपण बघू शकतात. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये या अगोदर भावाला पाहिलं होतं चिंचणीचा, असा वेगवान गोलंदाज तब्रेज पाहायला मिळाला.
पाचचा सुभी घेत आणि इकडे मात्र आनंद आता काय होतंय बघूया. इकडे किपरचं कौतुक करेल तेवढं कमी, कमालीची किपिंग केलेली आहे किपरने. व्हाईट चेंडू आणि एक धाव. स्कोरबोर्ड दोन ते पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30-31. तीन चेंडू झालेले आहेत, तीन चेंडू बाकी आहेत. संजय स्ट्राईकला आहे, फटका सजवलाय. आगला चित्रक्षण रनआउटची संधी, किपर कडे तो आला नाही. एक कौतुक करेल मी कॅप्टनचं आनंदचं की त्याने कोणत्याही खेळाडूला मात्र कधी मात्र बघतोय मी की काही बोलत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बोलतोय. ओ हो हो, सूप अप यॉर्कर मारा, तिखा यॉर्कर. एक धाव, शेवटचा चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला भेटे. स्कोरबोर्ड एकने पुढे जाय. स्कोरबोर्ड 33, शेवटचा चेंडू 33. काय कबालीचा खेळ शिरा अवेलेबल कडून आतापर्यंत पाहायला भेटतोय. इकडे शेवटचा चेंडू आणि फटका सजवलाय, क्षेत्ररक्षण होत आहे. इकडे मात्र चुकी झाली, आता मात्र आउट. यावेळेस आपण बघू शकता शुभ बॅक टू डग आउट. सेटीजे अनलिमिटेड लाईव्ह ऍक्शन साठी वंदे स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन बॅट्समन परेश मोरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. सगळ्याला सज्जय. पाच षटकाच्या समाप्तीला तर 33 झालेले आहेत. शेवटचे षटक श्रीराम इलेव्हन, चला स्पीडअप ठेवा खेळाला. दिपेन कडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. संजय कडून तीन चेंडूवर तीन चौकार लावले, परेश देखील लावले, तर मात्र हे पारितोषिक आहे. दिपेन मोरे, दिपेन मोरे चालक आणि चतुर खास करून बघायला गेलं तर स्पॉन्सर आहे. त्याला माहिती आहे कोण काय करू शकतो त्या हिशोबाने. तो मात्र कॅश प्राइज लावतोय. पहिला चेंडू इकडे खराब आहे आणि यावेळेस मात्र चौकार. चार धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो 37-37. प्रेशर गोलंदाजावर देखील आहे. आतापर्यंत खूप मात्र चांगल्या रीतीने गोलंदाजी झालेली आहे. 5 ओव्हरमध्ये 33, परंतु हे ओव्हर खूप महत्वपूर्ण निर्णायक षटक म्हणतात शेवटच्या ओव्हरला. आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात पुन्हा एकदा आहे का. यस, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन. यस, दिपेन मोरेचे मात्र 500 नोट आता पुढच्या चौकाराला खिशातून बाहेर काढावं लागेल. प्राइज ऑन आणि हे प्रोत्साहन वाढवलं जात आहे. अंडम बॉक्स क्रिकेट कुठे कुठे सालवडगावमध्ये जास्त खेळला जात नाही, परंतु इथे ह्या खेळाला देखील मात्र वाव मिळावी त्याकरता आमच्या निखिल दादा ठाकूरने स्पर्धा भरवलेली आहे. 1000 रुपये आता 3-3 साठी ऑनर कडून, शैलेश यादव कडून. दो आहे क्या और एक आएगा और जरूरत भी है. स्कोरबोर्ड 41. संचय फुलटस आणि घालवला चान्स. यावेळेस मात्र त्याचा फटकाने खेळा गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. आनंदचं चांगलं क्षेत्ररक्षण. लगभग दिपेनने मात्र खिशामध्ये हात घातला होता, पैसे देखील थोडे बाहेर आले होते परंतु वाचले. आता कॅच, यस खतरनाक स्वप्नील. यस डीजे चौकार आता दोन डॉट देखील आलेत. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतोय दुर्वेश. 41 यावेळेस फटका. इकडे रनआउटची संधी, परेश मात्र बॅक टू डग आउट. तीन डॉट आलेत आता मात्र दोन चौकार. 41 यावेळेस मात्र पाचवा गडी बाद. अडीजे अनलिमिटेड लाईव्ह ऍक्शन साठी वंदे स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. आता इकडे विकेट अंबर पाहायला मिळतो आणि इकडे मात्र आपण बघू शकतात 41
42 आव्हान 42 आव्हान असेल त्यावेळेस पाहायला भेटे. ऑर्गनायझर मध्ये रोहन अभिजा इकडे यायचं आहे. कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. प्रिन्स यादव, रोहन, अभिजा, विशाल चव्हाण, रोशन, संपर्क साधावा. आतमध्ये 42 चा आव्हान आहे. 42 च विकेट घेणं गरजेचं असेल. 36 चेंडू 42 चा आव्हान. चला मात्र जाऊया मॅच कडे. 6 षटक आहेत. 42 बनवायचे आहेत. 42 बनवा. प्रेक्षकांना विनंती, थोडी जागा द्या, जाण्यासाठी जागा द्या. बाजूला व्हा प्रेक्षक, तुम्हाला बाजूला व्हा. जगा दिजे जाणे केले. दर्शकों से विनती, थोड़ा बाजू रही, उसको जाने के लिए जगह दीजिए. पहला चेंडू घेऊन तैयार. फुलटा साडी पहला चेंडू चौकारा साडी जातोय. आनंदचा फटका कडक सड़क पे कड़क बेधड़क. 4 धावा. सुरुवात जशी झाली होती आपण बघू शकतात. सालवड वॉरियर्स ही तशी सुरुवात श्रीराम इलेव्हनची. 37 आता मात्र 38 धावा बनवायचे आहेत. दुसरा चेंडू चांगला मात्र या वेळेस चेंडू डॉट येतोय. हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. इकडे सिंगल असेल का, या सिंगल असेल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 5-3 मध्ये 5 झालेले आहेत. छोटं टार्गेट आहे. छोटं टार्गेट डिफेन्स करत असताना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. विकेट येणं गरजेचं आहे. सालवड वॉरियर्स शैलेश यादवचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला श्रीराम इलेव्हन हलक्या हाताने खेळतोय. सिंगल साठी आलाय. संचेकडून चुकी झाली. एक धाव. आणि इकडे मात्र बघायला भेटतात सिग्नल थोडी रिस्की रन. आणि आपण बघू शकतात एकदा पूर्ण केली. स्कोरबोर्ड 6. फटका चांगला, तेवढं चांगलं चित्ररक्षण. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजेच
पाच शेवटचा चेंडू सहा धावा पहिल्या चेंडूवर चमकार नक्की आला परंतु आता मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही. सहा धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या मात्र बघायला गेली तर सहा आणि 36 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये. सध्या तरी मात्र सहा धावा पहिल्या चेंडूवर चौकारी होऊन मात्र सहाच दिले म्हणजे चांगली गोलंदाजी कमबॅक केला गोलंदाजाने. आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दुर्वेश ओमकार पहिले षटक. आता दुर्वेश इथे खराब चेंडू आणि खराब फिल्डिंग स्कोरबोर्ड दोनने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 आता फुलटन चेंडू चांगलं चित्ररक्षण इथे मात्र गॅप शोधता आला नाही. डॉट चेंडू येतोय एक चेंडू 8 धावा. वक्त का तो काम होता है गुजरना अच्छा है तो शुक्र करो और खराब है तो सब्र करो. आणि इथे मात्र पुन्हा एकदा मात्र वाईट चेंडू पुन्हा एकदा मात्र दोनने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 आता धावपळकावर लागल्या जात आहेत. टॉट चेंडू नक्की आला परंतु एक चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. 5 चेंडू आहेत इथे पुन्हा एकदा मात्र जर बघायला गेलं तर वाईट चेंडू असेल तिसरा वाईट येतोय ओव्हर मध्ये. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11 42 आव्हान आता पुढे खेचलंय मात्र इकडे आपण बघू शकतो नोट आऊटचा इशारा येतोय. क्रीज मध्ये सुरक्षित आहे बॅट्समन. लेकटनचा मारा ऐसी गेंद बुलाती है मगर जाने का नहीं. आणि इकडे आपण बघू शकतात डॉट येतोय हलक्या हाताने खेळतोय. सिंगल असेल का? यस सिंगल असेल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 चेंडू 4 झालेले आहेत. चार चेंडू झालेले आहेत दोन बाकी आहेत. 12 धावा धावपळकावर. आता मात्र चांगला चेंडू सुपर गोलंदाजी यावेळेस पाहायला पाहिजे परंतु नाही. व्हाईटचा इशारा स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 आनंद तयार बॉलर तयार हलक्या हाताने सिंगल साठी एक धाव. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 14 शेवटचा चेंडू साई जिथे कुठे असेल त्यांनी या साई साई ठाकूर सॉरी साई साई यादव यावेळेस फटका सजवला. इकडे मात्र चांगलं चित्र सिंगल असेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 15 आता मात्र चेंडू असतील 24 आणि धावा बनवायचे त्या म्हणजे 27 एसडीजे. चोवीस मध्ये 27 ची गरज आहे. धडधड इकडे वाढते. आता मात्र यावेळेस चेंडू टाकला जातोय. इकडे मात्र एक धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 16 झालेले आहेत. जन्नत पिक्चरचा डायलॉग आठवते जीतने की उम्मीद और हारने का डर इस बीच में जो टेन्शन वाला वक्त होता है ना वो कमाल का होता है. आणि इकडे आपण बघू शकता थोडं टेन्शन आहे दोन्ही बाजूला. हलक्या हाताने खेळतोय एक धाव नक्की असेल. सिंगल सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 झालेले आहेत. चेंडू 22 आहेत आणि धावा बनवायचे आहेत 25. 22 चेंडू 25 धावा. आनंद प्लॅनिंग नुसार खेळत असताना टार्गेट नुसार खेळत असताना आपण बघू शकतात. आणि इकडे मात्र यावेळेस फटका फसलेला एक धाव असेल.
सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. आपण बघू शकता तीन पंच आम्हाला पॅराडाईजच्या माध्यमातून मिळालेला, जबीर भाईच्या माध्यमातून, समीर सर, राजीव सर आणि निलेश सर. एक धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल, स्कोरबोर्ड 18. आणि युट्यूब आपण बघू शकतात, मा भवानीच्या माध्यमातून आम्हाला युट्यूब मिळालेला आहे. नक्कीच यावेळेस काय होत आहे, बीट केलं होतं, एक धाव असेल, जे सिंगल असेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकतात 19. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी यावेळेस ओमकार कडून. ओमकार साठी देखील टाळ्या उंजावून द्या. कमालीचं मात्र षटक हाताळतोय ओमकार, देखील सुपर गोलंदाजी करतोय. श्रीराम संघ थोडस मागे व्हा, एंट्री दिसत नाही ऑफसाइड ची. श्रीराम संघ कोऑर्डिनेट करा. अभी थोडं थोडं स्टंप दिसतच नाहीये, बॅट्समनला थोडं स्टंप दिसू द्या, त्याच्यासमोर कोण उभे राहू नका. मॅच ऑन, सुरुवात. हलक्या हाताने खेळतोय, काय होत आहे, गडबड होतय का? इकडे मात्र डॉट चेंडू. यावेळेस कमालीची गोलंदाजी होत असताना, सुपर गोलंदाजी होत असताना आपण बघू शकतात, टार्गेट छोटा आहे परंतु लढाई मोठी आहे हे सांगत असताना गोलंदाज ओमकार क्या बात है, कौतुक करेल तेवढं कमी. दुनिया को जीत कर सिकंदर भी खाली हाथ गया था, दादागिरी तो मरने के बाद भी करेंगे, हम कंधों पर लोक पैदल. आणि इकडे आपण बघू शकतात 19 धावा झालेल्या आहेत, अजूनही 23 धावीची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॅट्समनने थोडं नाराज केलंय परंतु गोलंदाजांना हरकत नाही. आम्ही इकडून मॅच बनवू, आम्ही इकडून मॅच जिंकू, स्वीप करण्याचा प्रयत्न. आणि इकडे मात्र विकेटचा पतन, स्ट्रगल करत होता बॅट्समन, संघर्ष करत होता आणि विकेट आला. 18 मध्ये ते बीच ची गरज एडीजे. नाईन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय अभिषेक. आनंद लगातार 3 चौकार मारले तर 100 बे रिवर्स अटेम्प्ट केलेला आणि चौकार येतोय. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. एकटा लढतोय, एकटा झडतोय आनंद, असं म्हणायला हरकत नाही. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 23, आता चेंडू 17 धावा बनवायचे, 19 रिवर्स अटेम्प्ट स्विच इट, 17 मध्ये 19 बनवायचे. आणि इकडे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एकदा असेल या सिंगल असेल, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24 धावा 24 झालेले आहेत. 16 मध्ये 18 ची गरज आहे. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात आनंद यावेळेस 12 धावेवर पोहोचतोय. नवीन बॅट्समन अभिषेक. कोणी मात्र बॅट्समनने जर लगातार 3 चौकार खेचले तर 100 रुपयाचा कॅश प्राईज. मयूर पाटील कडून एक धाव असेल सिंगल ने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25-25. 42 चा आव्हान आहे. मी म्हणेल की 8-10 धावा जास्त पाहिजे होत्या, अजूनही मजा आली असती, थोड्या धावा कमी आहेत.
यस यानंतर मेगा फायनल इकडे मात्र शिबाळ हनुमान मित्र मंडळ वाट बघते की आमच्या विरुद्ध येणार कोण. आणि इकडे कर दिए काम बिग विकेट यावेळेस मात्र कॅच करतोय परेश मोरे. आनंद बॅक टू डगआउट्स एफडीजे. बारा चौदा फायनल मध्ये जाण्यासाठी बारा चेंडू चौदा धावा श्रीराम इलेव्हनला बनवावे लागतील. आणि फायनल मध्ये जाण्यासाठी मात्र इकडे सालवड वॉरियर्सला जिंकायचं असेल तर 14 थांबवायचे आहेत. पहिला फायनलिस्ट आम्हाला मिळालेला आहे निखिल दादा ठाकूरचा संघ आणि दुसरा फायनलिस्ट कोण असेल याची वाट बघत आहेत. या स्पर्धेचे सर्व सर्व निखिल दादा ठाकूर आणि आपण बघू शकतात त्यांच्या माध्यमातून मला इथे कॉम्पिटिशनसाठी आमंत्रित केलं त्यांचं देखील धन्यवाद. आणि इथे आपण बघू शकतात की 500 षटक हाताळलं जात आहे. शुभम स्वतः कर्णधार आलेला आहे 12-14 ची गरज असताना फुलटा साडी चौकार आलाय. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32 पहिला चेंडू फुलटास आणि त्यावर मात्र बल्लेबाज बॉस यावेळेस पाहायला भेटतय. चौकारानंतर पुन्हा एकदा पार्टात जाणं होत असताना बॅटिंग टीमचं यावेळेस मात्र आपण बघू शकतात मिस्टर अभिषेकच्या बॅटमधून 4 धावा हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आलेला आहे 10 मध्ये 10 ची गरज. स्कोरबोर्ड 32 10 चेंडू आणि 10 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला अभिषेक. आता मात्र डॉट येतोय पुन्हा एकदा मात्र ट्विस्ट मॅच मध्ये चौकार आल्यानंतर मात्र बघू शकता 2 डॉट 9 चेंडू 10 धावेची गरज. कभी इधर कभी उधर मॅच कुठे जाईल काय सांगता येत नाही. आता मात्र असं वाटतं की शेवटचा चेंडू जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही कोण जिंकेल काही सांगता येत नाही. आणि क्लीन बॉल कमालीचा गोलंदाज यावेळेस पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सलग 3 डॉट येत दिसे. पाहिजेत श्रीराम इलेव्हनचे खेळाडू रन मोजतात का नाही मोजतात मला डाऊट येत आहे. 14 पाहिजे असताना बाउंड्री आली त्यानंतर 10 राहणार आहे. 3 डॉट गेलेले आहेत. एक काढल्यावरच मात्र विचार 10 पाहिजेत 8 मध्ये. एक धाव जरी काढली तरी पुढचे स्कोर विचारतायत.
आठ दहा आणि नवीन बॅट्स मैदानाच्या आतमध्ये येतोय नीरज नीरज आपल्याला पाहायला मिळतोय. आठ चेंडू दहाची गरज. विकेटचा विचार केला तर तीन आतापर्यंत गेले समोरच्या टीमचे विकेट विचार केला तर आपण बघू शकतो सहा समोरच्याचे सहा आणि आतापर्यंत तीन विकेट गेलेले आहेत. चांगली गोलंदाजी. आठ चेंडू आणि दहा धावीची गरज. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलेला इकडे गोलंदाजाने. कमालीचा मात्र कमबॅक. शुभम आता खराब चेंडू आता खराब चेंडू कर दी गलती आणि इकडे मात्र चार धावा यस डीचे. बारी बारी सबके बारी कभी तुम्हारी कभी हमारी आणि इकडे आपण बघू शकतात ना कतबडा ना पतबडा जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. आणि इकडे आपण बघू शकतो यावेळेस गेलाय चौकार. टाळ्या वाजतायत. हलक्या हाताने खेळतो. एकदा असेल का इकडे विकेट. रन आउट पाहायला मिळतंय. चेंडू आहे सहा धावा बनवायचे सहा बघूया. सहा चेंडू सहा धावा एडीजे. सहा मध्ये सहा धावीची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शाकिब. चला बघूया छे मे छे की जरूरत. छे गेंदे छे रन छे रन छे गेंदे. पहिला चेंडू घेऊन संजय. इकडे किपर कडून चुकी झालेली आहे. डॉट आला होता परंतु मात्र एक धाव. स्कोरबोर्ड सिंगल ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 37 हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण बघू शकता काय कमालीचा खेळ रंगला जातोय. आणि इकडे मात्र काल मात्र विन करणारा हा गोलंदाज एक बॉल एक. आणि आता बघू शकतात आपण सहा मध्ये सहा असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तोच आता मात्र नो स्ट्राईकला आहे. श्रीराम इलेव्हन बघूया. आ बीट केलेला क्या बात है. संघर्ष के मैदान से ना भागो तुम जब तक जीतते नहीं भूख नींद चैन को त्यागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि इकडे आपण बघू शकता डॉट चेंडू आलाय. चार मध्ये पाचची गरज आहे. चार इकडे बनवल्या बॅटिंग टीमने विकेट न गमावता. तर मात्र आपण बघू शकता टायमर्स ऑन आहे. कृपया करून थोडं बेटिंग कमी करा टीम बेटिंग. कोण जिंकणार कोण हरणार प्रेशर दोन्ही बाजूला. आणि काय होता इकडे यावेळेस मात्र विकेटचं पतन. गडीबाद तीन चेंडू आणि तीन चेंडू मध्ये आता पाच धावीची गरज. मॅच कुठे होती मॅच कुठे आणली आहे. सालवड वॉरियर्स वॉरियर्स सारखे रडत असताना आपल्याला पाहायला भेटत. संचय ओव्हर मध्ये सहाची गरज आणि संचय तीन मध्ये एक दिलेला आहे. परेशचं कौतुक करेल तेवढं कमी. नवीन बॅसो मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील बाबू. आता पाच विकेट गेलेल्या समोरच्या टीमचे सहा विकेट आउट झालेल्या सलवड वारियरचे. तीन मध्ये पाचची गरज. शांत चित्तेने मॅच बघतायत सर्व. आता टाळ्या येत आहेत. आता शॉर्ट चेंडू फटका सजवलाय आणि इकडे चांगलं चित्ररक्षण. एक धाव दोन चार दोन चार. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या उचावता मॅच साठी. सालवड वॉरियर्स साठी जोरदार टाळ्या उचावून द्या. बेचाळीचं छोटं आव्हान आणि त्याला मात्र डिफेन्स करत असताना आतापर्यंत मी म्हणेल की खूप कमालीची कामगिरी. दोन मध्ये चार.
दोन चेंडू चारची गरज, दोन चेंडू चार धावेची गरज. इकडे मात्र कोण जिंकणार, बॅट्समन हिरो होणार का बॉलर हिरो होणार? चार चेंडू आपल्या बाजूने लावले आहेत गोलंदाजाने, आता दोन बाकी आहेत. आणि इकडे चेंडू मात्र डेड बॉल दिला जाईल, तयार नव्हता बॅट्समन, इकडे मात्र जाऊ दिला. धडधड वाढते सर्वांची अशा रीतीने. दोन चार फुलटास आणि मॅच फिनिश. श्रीराम इलेव्हन मॅच विन. अभिनंदन यस डीजे. थँक्यू थँक्यू. यस यस, फायनल मध्ये जात असताना श्रीराम इलेव्हन मॅन ऑफ द मॅच मिस्टर आनंद, या मॅच चा मॅन ऑफ द मॅच सुपर सुरेख कामगिरी आनंद कडून. यस, मॅन ऑफ द मॅच आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा खेळ, दोन मध्ये चार. यस, मॅन ऑफ द मॅच देणार आपण धीरज गुप्ता, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच कप मिळालं. आनंद आणि आनंद अजय, थोडक्यात मॅच गेली, थोडक्यात का गेली परंतु ती गेली. दोन चार आणि चौकार खेचला. यस, आनंदने आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मात्र, ज्याने एक चेंडू मध्ये दोन चेंडू मध्ये चार पाहिजे असा चौकार खेचला. नीरज दिवारी दिगारी चांटी, चला टॉस करून घ्या. दोन्ही टीमला विनंती आहे, कॅप्टनला पाठवा टॉस साठी. मेगा फायनल होणार, लाईनअप करून घ्या दोन्ही बाजूला. चला मैदान रिकामी कराव, सर्वांना विनंती आहे मैदान रिकामी करा, टॉस करून घ्या. फायनलचा टॉस केला जाईल. आमचे मयूर पाटील तिकडे उपस्थित आहेत, मयूर पाटीलच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सर्व बाहेर जा, कॅप्टनने या. शिबाळ हनुमान मित्र मंडळ कॅप्टन या, आणि त्यांच्या विरुद्ध श्रीराम इलेव्हन लाईनअप करून घ्या. दोन्ही टीमला विनंती, लाईनअप करून घ्या. एक बाजूला हनुमान, दुसऱ्या बाजूला राम, फायनल मध्ये आलेले आहेत. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को. निखिल दादा टॉस करून गया. निखिल दादा लाईनअप नाही करत असे टॉस करून घ्या, मग नाही करत तर करून घ्या.
दोन्ही टीम लाईनअप नाही करत, सर्व बाहेरचा एक्स्ट्रा प्रेक्षक यांना विनंती आहे मैदानाचा ताबा सोडा. फायनल मॅचचा टॉस करायचा आहे, मैदानाचा ताबा सोडा. एक्स्ट्रा प्रेक्षक याला विनंती आहे. जर दोन्ही टीम लाईनअप नसतील करत, कॅप्टन ने या आणि कॅप्टन ने टॉस पडून घ्या. आनंद श्रीराम इलेव्हन चे कॅप्टन आनंद या लवकर. चला टॉस केला जाईल, फायनलचा टॉस आहे. एक बाजूला श्रीराम इलेव्हन आनंदचा संघ, दुसऱ्या बाजूला मयुरेश पाटील यांचा संघ आपल्या पाहायला भेटतोय. सालवड वॉरियर्सला आणि त्यांच्या प्रेक्षकाला कळकळाची विनंती आहे की थोडं बाजूला व्हा, कॅमेऱ्याच्या बाजूला व्हा ही विनंती असेल. परेश दादा मोरेला मी विनंती करेल की आपले प्रेक्षक आणि खेळाडूला घेऊन थोडं मैदानाच्या बाहेर या. हार जीत असते क्रिकेटचा खेळ आहे, एक संघ जिंकतो आणि एक संघ हारतो. एक संघ जिंकतो एक संघ हारतो, क्रिकेटचा हा नियम आहे. आणि मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल, हे बघा मेगा स्क्रीनवर. आणि ही लढत असेल या ट्रॉफीसाठी, जी ट्रॉफी आता ठेवलेली आहे समोर त्या ट्रॉफीची ही लढत असेल. आपण बघू शकता टॉस केला जाईल फायनलचा. दोन टीमने मात्र फायनलमध्ये प्रवेश केला आणि आपण बघू शकता आठ टीममध्ये लढत झाली होती, सुरुवात झाली होती कालच्या रात्री. आणि या दोन भाग्यशाली टीम पाहायला मिळत आहेत. एक बाजूला श्री बाळ हनुमान मित्र मंडळ, वन साइडेड मी म्हणेल की त्यांनी मॅचेस जिंकलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतात की श्रीराम इलेव्हन लक्की टीम म्हणायला हरकत नाही. तीनच्या तीन मॅच विन केल्या होत्या सालवड वॉरियर्सने, परंतु ही मॅच गमावली कारण की धावा थोड्या कमी झाल्या. तरी देखील टफ फाईट होती, शेवटच्या क्षणाला चौकार आला. टॉस झालेला आणि टॉस विन श्रीराम इलेव्हनने टॉस विन केलेला आणि गोलंदाजी स्वीकारली आहे. शेवटची मॅच, अंतिम मॅच आणि मेगा फायनल पाहायला मिळेल. इथे मात्र आपण बघू शकतो दोन टीम आमने सामने. यस, मयुरेश 100 क्रॉस झालेला आहे. मात्र बघायला गेलं तर आता मात्र ही फायनल मॅच आहे. 116 धावा मयुरेशच्या बॅट मधून आलेल्या आहेत आतापर्यंत आणि फिल्डिंग घेतलेली आहे श्रीराम इलेव्हनने. यावेळेस आपण बघू शकतो आनंद चला श्रीराम इलेव्हनने चित्ररक्षण निवडलेलं आहे. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश गरत बाहेर निघायचे आहे.